अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। लग्नाच्या ऋणानुबंध हे वर्तूनच बांधून आलेले असतात असं तुम्हाला आम्हाला आणि सर्वांनाच माहिती आहे। लग्न म्हटलं की त्याच्यामध्ये लव्ह मॅरेज येतं आणि अरेंज मॅरेज येतं। परंतु आजकाल बऱ्याच ठिकाणी लव्ह मॅरेज होतही आहेत, पण काही ठिकाणी अजूनही त्याला विरोधही केला जातो। असंच एका लव्ह स्टोरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि हो, लव्ह स्टोरी म्हणजे कोणत्या कॉलेज, शाळा किंवा ऑफिस अशा कोणत्याच ठिकाणची नसून ही लव्ह स्टोरी आहे एका टिकटॉक प्रेमींची। टिकटॉक प्रेमी, वाटलं ना तुम्हाला आश्चर्य? टिकटॉक म्हटलं की आजकाल टिकटॉकचं फॅड खूप तरुणाईला अगदी वेड लावून गेलेलं आहे। अशाच एका टिकटॉकमधून एक प्रेमविवाह आपल्या जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे नुकताच पार पडलेला आहे। आणि आज ते प्रेम गुगल आज आपल्यासोबत जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या ऑफिसमध्ये आपल्यासोबत त्यांची मुलाखत देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत। नमस्कार दादा। नमस्कार बहिणी। तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की टिकटॉक तर खूप जण बघतात, तर तुम्ही टिकटॉकला सुरुवात कशी केली होती आणि केव्हापासून केली होती? टिकटॉकला मी सुरुवात म्हणजे एक वर्ष अगोदरपासून चालवत होतो, पण मी म्हणजे ओपनच नाही केलं होतं, म्हणजे कोणाला पण लाईक करायचं। अच्छा। माझी आय डी मी ओपन केली नव्हती, मग एखादी महिना म्हणजे असं झालं की मी आय डी ओपन केली, फॉलो करण्यासाठी गेलो, तर माझा नंबर आणि ते मागत होते। नंबर मागल्याने मी नंबर गिंबर टाकला, आय डी गिटी टाकली, मग एक दिवस असं झालं की मी व्हिडिओ आवडला मला हिचा, हे पण आली मध्ये, मग तिच्यामध्ये व्हिडिओ बघता बघता मी लाईक केला। लाईक केल्यानंतर मी कमेंट टाकली सुपर नाईस असं म्हणून। अच्छा, म्हणजे जवळपास एक वर्षापासून तुम्ही टिकटॉक यूज करताय। वहिनी, तुम्ही कधीपासून करताय? मी जवळ 3-4 महिने मी यूज करत होते टिकटॉक। मग टिकटॉक तुम्ही यूज करताय, तर त्यानंतर असं कोणता प्रसंग आला की ज्यानंतर तुम्ही एकमेकांना म्हणजे एकमेकांच्या संपर्कात आलात? आमचं कसं काय म्हणजे आम्हालाच कळालं नाही टिकटॉकचं। व्हिडिओ पहिला बनवला होतात की ज्यानंतर तो दादांना आवडला किंवा तुम्हाला कोणता आवडला? त्याच्यावर मी व्हिडिओ बनवले होते, डायरेक्ट त्यांनी शूट केले। म्हणजे आजकाल खूपच टिकटॉकवर हा एक हे एक सॉन्ग आहे, रुसला माझा माल रागाने लालेला, आणि त्यातच रुसवे फुगवे तर नव्हतेच, परंतु त्यावरच ड्युइटमधून दादांनी वहिनींना पहिल्यांदा फॉलो केलेलं होतं। मग याच्या पुढचा प्रवास तुमचा कसा चालू? टिकटॉकवर मेसेज करत होते, त्यानंतर तुम्ही यांना फॉलो केलं, मग त्याचा रिप्लाय तुम्ही कधी दिला? रिप्लाय म्हणजे त्यांनी मेसेज केला आधी, फॉलो लाईक वगैरे असं चाललेलं। okay. मी त्यांना लाईक केले, त्यांनी मला लाईक केले, त्यांनी मला ड्यूट केले, मी पण त्यांना ड्यूट केले। अच्छा, ड्यूट कोणत्या गाण्यावर केलं होतं? मी साईबाबा, साईबाबाने नवस केली। ओके। आणि मग यानंतर तुमचं जसं व्हॉट्सअप सॉरी टिकटॉक चॅटिंग चालू झालं, त्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं? टिकटॉक आम्ही मेसेज फक्त 2-3 दिवस केले, त्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी म्हटले की मला तुझे स्टेटस ठेवायचे आहेत, व्हॉट्सअप नंबर देशील का? तर मग त्यांनी टिकटॉकवर मेसेज पाठवले, मला आपला व्हॉट्सअप नंबर सेंड केले मला, मग त्यावर आम्ही व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवर बोलू लागले। अच्छा। आणि मग यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनात हा विचार आला की आपण यांच्याशी लग्न करायचं, त्यानंतर तुमचं व्हॉट्सअपवर आधी बोलणं झालं होतं किंवा कॉलिंगवर झालं, कसं? व्हॉट्सअप नंबर दिल्यानंतर मी डायरेक्ट कॉलिंगवर बोललो तिच्याशी की बघ तुझं लग्न झालेलं आहे का? ती म्हणाली हो माझं लग्न झालेलं होतं। त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मग 6 महिन्याची मुलगी झाली मला। मुलगी झाल्यानंतर माझे हसबंड एक्सपायर झाले ॲक्सिडेंटमध्ये, असं तिने सांगितलं मला। खूपच छान। म्हणजे आपण तरुणाईमध्ये आजकाल बघतो की लव्ह मॅरेज आणि असं प्रेम करून विवाह कोणी साहजिकच करतो, परंतु एक अशी मुलगी की जिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि तिला 6 वर्षाची मुलगीसुद्धा आहे, तिचे हजबंड पहिलेच एक्सपायर झालेले आहेत, अशा व्यक्तीला तुम्ही स्वीकारलं म्हणजे आजच्या नवीन पिढीकडे हा नक्कीच आदर्श निर्माण आहे की कोण अशा व्यक्तींकडे
साहजिक करून दुनियेची किंवा जी बाहेर नागरिकांची नजर असते ही थोडीशी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, नाही बाबा हिचा हजबंड एक्सपायर आहे तर किंवा हिची मुलगी आहे हिला कसं काय आपण आपल्या लाईफमध्ये घेणार, पण तुम्ही खरंच ही खूप कौतुकास्पद बाब केलेली आहे. आणि मग काय सांगू इच्छिता की ज्या वेळेला तुमचं हे ज्या वेळेला तुमच्या मनात हा विचार आला की आपण यांच्याशी लग्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे घरी सांगितलं तर काय रिस्पॉन्स काय मिळाला घरच्यांकडून? मी म्हणजे घरी सांगितलं नव्हतं, मी डायरेक्ट निघालो हिला म्हटलं मी निघालोय, मला असं वाटायचं मी हिला सांगितलं तर निघालोय निघालो, माझा जीव घाबरायचा मी सगळं म्हणजे गावात दोन तीन मुलांना सांगितलं तुम्ही चाललंय व्हा म्हणून तिथं पुण्यात पोहोचलो मी, दिवसभर थांबलो संध्याकाळी म्हणजे ही म्हणाली की पैसे नाही ते म्हणे, मग मी पैसे टाकले तिला अकाउंटला की बा येण्यासाठी, मग तिथे कोल्हापूरहून तिची आई ती आणि एक सपना दिदी म्हणून एक तिची बेस्ट फ्रेंड होती ती तिथं आली, पुण्यापर्यंत ड्रॉप केलं तिथं स्वारगेटमध्ये आम्ही भेटलो, हॉटेलमध्ये जेवण केलं तिच्या आई वडिला आईला आणि मुलगी होती सोबत त्यांना जेवण करवलं, मग तिथनं आम्ही म्हणजे तुमच्या घरच्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला त्यावेळेला सुरुवातीला तरी तुम्ही सांगितलं नव्हतं नाही, आणि तुमच्या घरचा रिस्पॉन्स कसा होता? माझ्या ज्या दिवशी यायचं होतं त्या दिवशी मी सकाळी 6 वाजता लवकर उठून मम्मीला फक्त बोललेलो की असं आहे टिकटॉक, आणि असं सांगितल्यानंतर मग आईचे रिएक्शन कसे होते तुमच्या? मम्मीचं आधी नाहीच होतं की मी म्हटलं की आमचं तिने पूर्वीला स्वीकारतो म्हणते एका आईला आपली मुलगी असं अनोळखी व्यक्ती सोबत अचानक लग्न करायचा विषय करते तर मग थोडीशी धाकधूक होणारच, परंतु मुलीला एक्सेप्ट करणार म्हटल्यावर आई तयार झाली. तसं मी विश्वास दिला माझ्या मम्मीला की माझ्या पूर्वीला स्वीकारतो म्हणतात, शिक्षण देतो म्हणतात, एवढं सगळं करतात, त्यांनी पैसे पण पाठवले म्हटले यायसाठी आपण चल जाऊया भेट, म्हणून मी पुण्यापर्यंत घेऊन आले. मग आम्ही पुण्यात आल्यानंतर घरच्यांना कॉल केलाय मी की माझं लग्न झालंय. अच्छा, म्हणजे तुम्ही नंतर कॉल केला? नंतर माझ्या घरी कॉल केलाय की माझं लग्न झालं. त्यांनी काही असं म्हणजे काही चिडले वगैरे काहीच नाही, उलटून जेवढे माझे नातेवाईक भाऊ बंधू त्यांनी रात्रीतून. हे तर खूपच छान, म्हणजे अक्षरशः असा काही प्रसंग येतात की ज्यानंतर मुलांना किंवा त्यानंतर लग्न केल्यानंतर अक्षरशः घरचे विरोध करतात आणि त्यानंतर त्यांना आपलं आयुष्य वेगळ्या ठिकाणी वेगळीकडे जाऊन हे राहावं लागतं, त्यांना त्यांचं आयुष्य पुढचं सेट करण्यासाठी त्यांना आई वडील तोडावे लागतात, परंतु हे एक वेगळंच एक आणि त्यातून विशेष म्हणजे हे एक गावचं वातावरण असताना त्यांनी ह्या अशा परिस्थितीत त्यांना असेल त्या परिस्थितीत त्यांना ऍक्सेप्ट केलं म्हणजे ही खरंच खूप छान आणि खूप अभिमानाची बाब म्हटली जाईल. जसं आम्ही इथं उतरलो शिंगोळ्यात तर आमचं असं स्वागत करत होते सगळे, गाडीवरून उतरलो तर फुलं टाकून असं स्वागत केले. मग तुमचं ज्या दिवशी तुम्ही आले त्या दिवशी तुमचं लग्न वगैरे त्याच दिवशी त्याच दिवशी झालं, म्हणजे रात्रीचं मी सांगितलं ना की आम्ही पुण्यावर निघाले तर रात्रीचं त्यांनी स्वयंपाक वगैरे मंडप वगैरे स्टेज वगैरे टाकून रेडी झाले, मग लगेच मला सजवलं गेलं लग्न. लगेच त्या दिवशीच लावले. किती दिवस झाले तरी तुमच्या लग्नाला? आमच्या लग्नाला आता तरी पण आज 9वा दिवस आहे. 9वा दिवस. कसं वाटतंय? सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की कोल्हापूरहून उरली खानदेशात म्हणजे आपल्या शेंगोळ्यामध्ये शेंगोळ्याचं प्रॉपर असणारे गोपाल प्रल्हाद गोसावी यांच्या घरी कोल्हापूरहून त्यांचं प्रेम हे टिकटॉकवर जडलं आणि त्यानंतर ते शेंगोळ्यामध्ये आल्यात आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांना पहिल्याच त्यांना ज्या वेळेला घरच्यांना सांगितलं त्यांनी सर्वांना ऍक्सेप्टही केले आणि मुलगी खूप आनंदात त्यांच्या घरात आता याचा पुढची वाटचाल ही करत आहे. ही खूप छान म्हटलं जायचं खूप चांगलं म्हटलं जाईल. या सगळ्या माहितीवरून तरी असं समजतंय की तुमचं जेव्हापासून टिकटॉकचा प्रवास चालू झाला त्या टिकटॉकच्या प्रवासापासून तर आतापर्यंतचा म्हणजे तुमच्या विवाहानंतरपर्यंतचा तुमचा सर्वात आवडता सर्वात पॉप्युलर आणि ज्यांनी ज्यांना प्रेक्षकांनी सुद्धा ज्या व्हिडिओला खूप जास्तीत जास्त पसंती दिली असा व्हिडिओ कोणता आहे ना? साईबाबांनी नोज केली ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशीच बनवले ते व्हिडिओ. अच्छा, इकडे आल्यानंतर? हा, इथं आल्यानंतर घरी. ओके, तेच व्हिडिओ व्हायरल झालाय. बरं, मला एक सांगा, आता हे सगळं तर एकदम सिरियस गप्पा झाल्या आपल्या, पण तुमच्या लग्नानंतर किंवा तुमच्या लग्नाच्या आधीपासून असा कोणता प्रसंग घडला का की तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील? कोणता कॉमेडी काही ठिकाणी तुमचं असं काही होऊ शकतं की त्या ठिकाणी खूप असं हसण्यासारखी बाब झाली असेल की ती तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील? एक अविस्मरणीय क्षण असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात, तर तो तुम्हाला कोणता? बस आम्हाला तो घरी उतरल्यानंतरचाच प्रसंग आवडला की आमचं स्वागत केलं घरच्या. मग
त्यानंतर साहजिकच आहे म्हणजे असं अचानक घरी आल्यानंतर असं म्हणजे एक वेगळंच मनामध्ये हे राहतं की बो घरचे एक्सेप्ट करतील की नाही, आणि त्यावेळेला जर समोरच्यांनी एकदम स्वागत केलं आणि एवढं आपुलकीने त्यांना आपलंसं केलं तर नक्कीच तो अविस्मरणीय क्षण असू शकतो त्यांच्यासाठी. आणि यापुढेही तुमचे खूप जास्तीत जास्त असे क्षण तुम्हाला मिळोत अशी मी नक्कीच सदिच्छा व्यक्त करते. मग आता पुढचा काय विचार केला आहे की पुढे आता तुमचं करिअर किंवा आता पुढचं कसं हे करणार? पुढचं करिअर म्हणजे मी रिक्षात चालवणार आणि त्यानंतर मुलीला आणायला जायचंय पुढच्या महिन्यामध्ये. कोल्हापूरमध्ये जायचं मुलीला आणायचं, नाही तर शाळेमध्ये शिक्षण वगैरे करायचं, तिचं करिअरचं बघायचं. तुम्ही लग्नानंतर तिच्याशी कॉलवर बोलत असाल हो, आणि मग त्यावेळेला त्यांनी जसं तुम्ही यांना तुमचे मिस्टर म्हणून जसं तुमचा तुम्ही यांचा स्वीकार केलेला आहे त्याप्रमाणे मुलीने बाबा म्हणून स्वीकार केला आहे ना? पप्पा म्हणते, व्हिडिओ कॉलवर बोलते, बाबांना माहिती नव्हते ते दोन्ही भाऊ पण बोलतात आता व्हिडिओ कॉलवर. तर आपण पाहिलं आज आपल्या सोबत हे एक टिकटॉक कपल म्हणून जे सगळीकडे प्रचलित आहेत त्यांच्याशी आपण दिलखुलासपणे गप्पाही मारल्यात आणि टिकटॉक विवाह असं म्हणण्यापेक्षा मला यांच्याकडे एक आदर्श दृष्टीने बघावं असं वाटतं, ते म्हणजे कुठलीही जात पात धर्म भेद न करता त्यांनी या यांच्याशी या वहिनींशी लग्न केलं, आंतरजातीय लग्न केलं आणि विशेष म्हणजे त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीसकट. मी यासाठी विशेष म्हणते कारण आजकाल गर्भपात होत आहेत आणि ते फक्त गर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये मुलगी असते ह्या कारणाने, परंतु या सगळ्याला न जुमानता एका 6 वर्षाच्या मुलीसकट त्यांनी वहिनींना एक्सेप्ट केलेलं आहे हे नक्कीच आदर्श म्हणता येईल. आणि फक्त त्यांनीच नाही तर त्या या निर्णयाला त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तेवढीच साथ दिलेली आहे, त्यामुळे ह्या हे जे जोडपं आपल्या सोबत उपस्थित आहे त्यांना नुसतं टिकटॉक कपल किंवा हा त्यांनी जो विवाह केला याला टिकटॉक विवाह न म्हणता हा एक आदर्श विवाह म्हटला जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच आदर्श कुटुंबही म्हणता येईल. अशाच आपलं आपण आपण आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या कार्यालयामध्ये आल्या, दिलखुलासपणे गप्पाही मारल्यात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आमची एक छोटीशी रिक्वेस्ट तुमच्यासाठी आहे कारण आमचे प्रेक्षक अर्थातच तुम्हाला बघत आहेत आणि तुम्ही अर्थातच टिकटॉकवर खूप सारे व्हिडिओ बनवलेत, पण आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आता ह्या ठिकाणी एखादा छोटासा व्हिडिओ बनवावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव शिवानी गोपाल गोसावी, माझी आयडी आहे A3434 शिवानी. नमस्कार, माझं नाव गोपाल प्रनाथ गोसावी, माझी आयडी गोपी पी गोसावी. प्लीज आम्हाला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.